नमस्कार मित्रांनो मी धनंजय आपण पाहताय गुरुजी यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून बोलणार आहोत शेळीपालनविषयी तर निश्चितच मित्रांनो जर का आपण आपल्या गुरुजी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटनही दबा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील मित्रांनो पन्नास शेळ्या व दोन बोकड यांच्यापासून आपण्यास किती उत्पन्न व किती खर्च होतो याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा कारण या व्हिडिओमध्ये बारकाईने सर्व खर्च माहिती दिलेली आहे त्यामुळे आपल्याला समजेल की शेळीपालन आपल्याला कसे परवडते आणि या पन्नास शेळ्यापासून किती उत्पन्न मिळणार आहे प्रथम मित्रांनो आपणास शेळीपालनासाठी स्वतःची जमीन असणे गरजेचे आहे त्याच्यासाठी लागणारा चारा स्वतःच्या रानातील असायला हवा कारण विकत चारा घेऊन शेळीपालन परवडत नाही आपल्या पन्नास अधिक दोन शेळ्यांना दीड ते दोन एकर जमिनीवर चारा लागवड करणे गरजेचे आहे मित्रांनो शेळीपालन सुरुवात करत असताना आपल्या भागातील वेचीव निवडक शेळ्या खरेदी करणे गरजेचे आहे तसेच मित्रांनो आपण उस्मानाबादी शिरोई या जातीच्या शेळ्या निवडल्या तर खूप चांगले शेळ्यांची निवड करताना शेळ्या दीड ते तीन वर्षे वयोगटातील असाव्यात आणि या सर्व शेळ्या निरोगी उंची जास्त असणाऱ्या तसेच लांब असणाऱ्या व दोन ते तीन पिलांना जन्म देणाऱ्या असाव्यात मित्रांनो नवीन शेळ्या घेताना वेलेल्या दोन ते तीन पिलांना जन्म देणाऱ्या शेळ्या घ्याव्यात कारण जर का आपण शेळ्या वेलेल्या घेतल्या तर निश्चितच आपल्या आपल्याला उत्पन्न लगेच मिळते आणि आपल्या जो इन्कमचा स्रोत आहे तो चालू होतो तसेच मित्रांनो शेळीपालन करत असताना याचं पूर्ण गणित माहीत असणे गरजेचे आहे समजा आपल्याला पन्नास शेळेचे पालन करायचे असेल तर त्यावर खर्च किती होईल नफा किती होईल याची सर्व माहिती असणे गरजेचे आहे वरवरचा अंदाज न बांधता पूर्ण अभ्यासपूर्ण नियोजन करणे गरजेचे आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पन्नास शेळ्यांचे पालन याबद्दल माहिती पाहणार आहोत यावर होणारा खर्च आणि मिळणारा नफा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो शेळी पालनाला आपल्याला गुंतवणूक करताना प्रमुख या घटकावर खर्च करावा लागणार आहे प्रथम शेळ्यावर खर्च करावा लागणार आहे शेडवर खर्च करावा लागणार आहे चाऱ्यावर खर्च करावा लागणार आहे खाद्यावर खर्च करावा लागणार आहे तसेच औषधोपचारावरही खर्च करावा लागणार आहे मित्रांनो जर का आपण पन्नास शेळ्यांचे गणित गृहीत धरले तर आपल्याला पन्नास शेळ्या एक शेळी साधारणतः आपल्याला अकरा हजार रुपयेपर्यंत व्यालेली दोन करडांची शेळी मिळू शकते मित्रांनो या शेळ्या साधारणतः एक शेळी दोन पिल्लांना जन्म देते जर का आपण या पन्नास शेळ्यांचे जर गणित केले आपण तर सत्तर टक्के शेळ्यांनी दोन पिल्लांना जन्म दिला असे गृहीत धरले तर पस्तीस शेळ्या आपल्या पन्नास सत्तर टक्क्यामध्ये पस्तीस शेळ्या होतात त्या दोन शेळ्या पस्तीस शेळ्यापासून सत्तर पिल्ली मिळू शकतात आणि वीस टक्के शेळ्या धरल्या तीन पिल्लांनी तर दहा शेळ्यापासून आपल्याला तीस पिल्ली मिळतात आणि पा दहा टक्के शेळ्या जर एका पिल्ल्याला जन्म देत असतील तर त्या पाच शेळ्यापासून एक पिल्लो म्हणजे पाच पिल्ले मिळतील म्हणजे एकूणच काय तर एकशे पाच पिल्ले आपल्याला या पन्नास शेळ्यापासून मिळतील तर मित्रांनो हे एका व्यत्याचं गणित आहे जर का आपण ही वरील पाच पिल्ली मरतूक धरली निश्चितच आपल्याला शंभर पिल्ले आप आपल्याला शेळ्यापासून मिळतील पाच आपण मरतूक धरू मित्रांनो एका व्यत्याला एकशे पाच पिल्ले तर दोन वेतांचे होतात दोनशे दहा पिल्ले जर का मित्रांनो आपण वरील दहा पिल्ल्यांची मरतूक धरली तर निश्चितच आपल्याला दोनशे पिल्ले मिळतात आणि त्या दोनशे पिल्ल्यापासून आपल्याला चांगले उत्पन्न मिळणार आहे तर मित्रांनो हे दोनशे पिल्ले मिळालेले आहेत आणि जर का आपल्या शेळ्यांनाही दगा काही दगाफटका झाला किंवा काही कारणास्तव मरण पावली त्यासाठी आपण त्यांच्यावर विमाही उतरावायचा आहे म्हणजे जर का आपली अकरा हजाराची शेळी असेल आणि ती मरण पावली तर निश्चित तिच्यावर जर का आपण विमा उतरवला असेल तर आपल्याला एक आठ हजारापर्यंत तिचे पैसे रिफंड मिळतील म्हणजेच काय तर आपण ती मृतूक आपण या गणितामध्ये धरायची नाही तर मित्रांनो आता हा झाला भाग पहिल्यांदा किती करडे मिळतात याचा तर आता मित्रांनो आपण आपल्याला या पन्नास शेळ्या आणि दोन बकडासाठी किती भांडवल लागते हेही पाहणे गरजेचे आहे तर या ठिकाणी मित्रांनो प्रथम आपण भांडवल किती लागते हे पाहूया मित्रांनो साधारणतः एक शेळी दोन कार्डाची जर का आपण व्यालेली घेतली तर ती अकरा ते बारा हजार या दरम्यान निश्चित आपल्याला मिळू शकते जर का अकरा हजारांनी पन्नास शेळ्यांचं गणित केलं तर ते पाच लाख पन्नास हजार रुपये त्याचे होतात आणि जर का बारा हजारला एक बोकड असे दोन बोकडांचे गणित केले तर त्याचे चोवीस हजार रुपये होतात तर हे बोकड दोन बोकडे आणि पन्नास शेळ्या यांचे टोटल आपल्याला पाच लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये होतात तर मित्रांनो आता दुसरा विषय येतो तो, तो म्हणजे शेडचा तर मित्रांनो या पन्नास शेळ्यांसाठी आपल्याला चांगले शेड असणे गरजेचे आहे तर मित्रांनो जर का आपण जागा व्यवस्थित निवडली असेल हवेशीर जागा असेल दलदल दलदल आहे अशा ठिकाणी आपण शेड उभं राहायचं नाही जिथे हवेशीर जागा असेल डास नसतील पाण्याचे खड्डे पाणी साठणारे खड्डे नसतील अशा ठिकाणीच आपल्याला शेड उभा करायचा आहे तसेच आपल्या शेडच्या सर्व बाजूने मुरूम टाकून घ्यायचं आहे पन्नास शेळ्यांसाठी साधारणतः कमीत कमी पैशामध्ये शेड उभारण्याचा प्रयत्न करावा तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी साधारणतः एक लाख तीस हजार रुपयेपर्यंत शेडसाठी खर्च येणार आहे आणि जर का क जागा कमी पडू लागली तरी आपण बांबूच्या साह्याने साईडला निवारा करू शकता तसेच मित्रांनो त्या शेळ्यांना मुक्त फिरण्यासाठी काही जर कंपाऊंड मारायचे असेल तर त्याच्यासाठी एक तीस हजार खर्च आपण धरून चालू आहे म्हणजेच काय तर मित्रांनो दीड लाख खर्च आपण शेड व कंपाऊंडसाठी इथं पकडायचा आहे तसेच मित्रांनो या शेळ्यांसाठी खाद्या कडबाकुटी अंतरासाठी आपण वीस हजार रुपये खर्चायचे आहेत तसेच मित्रांनो आपण ज्या पन्नास शेळ्या घेणार आहोत याच्यासाठी आपण त्यांच्यावर विमा उतरायचा आहे कारण आपल्या शेळ्या जर का मरण पावल्या काही अडचण आल्या रोगराई झाली तर त्या मरण पावल्या तर आपल्याला जास्त तोटा होऊ नये व्यवसायात म्हणून आपण त्यांच्यावर विमा उतरवणेही गरजेचे आहे त्यासाठी आपण विम्यासाठी वीस हजार रुपये खर्च धरूया म्हणजेच काय तर मित्रांनो याचा सर्व जो खर्च होणार आहे शेळ्यावर साधारण पाच लाख पन्नास हजार बोकडावर चोवीस हजार शेड कंपाऊंडवर दीड लाख रुपये कुटी यंत्र वीस हजार आणि विमा पंधरा हजार असे एकूण सात लाख एकोणसाठ हजार रुपये खर्च हा टोटल आपला होत होणार आहे आता मित्रांनो आपण ह्याचे आता उत्पन्न घ्यायचे आहे आपल्याला म्हणजेच काय तर आपण आता शेडमधून या सर्व शेळ्यावर खर्च खाद्यावर चाऱ्यावर किती खर्च होणार आहे कामगारावर खर्च किती होणार आहे आणि त्यांना जो आपण खुराक देणार आहे त्यावर किती खर्च होणार आहे हेही पाहणे गरजेचे आहे मित्रांनो आता शेळीपालन आपण तयार झालेलं आहे सर्व आपण आता यासाठी शेळ्यांची देखभाल करण्यासाठी आपण एक मजूर ठेवायचा आहे तर मित्रांनो साधारणतः आपल्याला सध्या प्रत्येक एरियानुसार वेगवेगळे दर आहेत परंतु मी एका मजुराचा वार्षिक खर्च पंच्याऐंशी हजार रुपये इथे पकडलेला आहे म्हणजे एक मजूर आपले शेळी शेळ्यांना या सर्व पन्नास शेळ्यांचे संगोपन करू शकेल अधिक आपण मालक या नात्याने आपणही लक्ष ठेवणार आहे वारंवार शेडमध्ये जाणार आहे आणि त्या मजुराला मदत करू लागणार आहे म्हणजेच काय तर आपण याला पंच्याऐंशी हजार देणार आहे आणि आपण ही मदत करू लागणार आहे तर हा मजुरी खर्च झालेला आहे मित्रांनो तसेच आपल्याला चाऱ्यावरही खर्च करावा लागणार आहे परंतु मित्रांनो चाऱ्याचा खर्च मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेला नाही कारण चारा आहे म्हणूनच आपण शेळीपालन करणार आहोत कारण चारा नसेल तर शेळीपालन करून उपयोग होणार नाही चारा आहे म्हणून शेळीपालन करत आहोत जर आपल्याकडे शेतजमीन असेल आणि त्यामध्ये चारा असेल तरच आपण शेळीपालन करायचे आहे कारण जर चारा विकत आणून शेळीपालन करायचे म्हणाल तर तो चारा आपल्याला परवडत नाही आणि शेळीपालनही परवडत नाही हा झाला चाऱ्याचा विषय तर मित्रांनो आपल्या शेळ्या सुदृढ राहाव्यात त्यांचे आरोग्य चांगले राहावे वजन मेंटेन राहावे करडांचेही वजन वाढावे यासाठी आपल्याला शेळ्यांना व लहान पिल्ल्या पिल्लांना कराडांना खाद्य देणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण पेंट देऊ शकता मेष खाद्य देऊ शकता किंवा मकेचा भरडा काही तुमच्या सोयीस्कर तुम्हाला वाटेल ते देऊ शकता मित्रांनो या ठिकाणी आपण एका प्रौढ शेळीला पाच रुपये प्रतिदिन खर्च पकडलेला आहे म्हणजे बावन शेळ्या गुणवले पाच गुणवले तीनशे पासष्ट तर बरोबर त्याचं नऊ हजार चौऱ्याण्णव हजार नऊशे रुपये होतात म्हणजेच काय तर शेळ्यावर आपल्याला प्रतिदिन पाच रुपयेप्रमाणे एक वर्षासाठी चौऱ्याण्णव हजार रुपये खाद्यासाठी खर्च करावा लागते आणि कर जर का एका कार्डाला तीन रुपये खर्च प्रतिदिन धरला तर दोनशे कार्डांचे तीन रुपयेने शंभर दिवसाचे साठ हजार रुपये होतात म्हणजे एकूणच त्यांचे एक लाख चोपन्न हजार रुपये खर्च हा त्यांच्या खाद्यावर होणार आहे आणि मित्रांनो हा झाला खाद्यावरील खर्च आणि आपण एका गडी ठेवलेला आहे त्याच्यासाठी पंच्याऐंशी हजार रुपये आपल्याला द्यावे लागणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या शेळ्या आजारी पडतात त्यांना जंतनाशक लसीकरण व आजारी शेळीवर औषधोपचार यासाठी डॉक्टरांची फी द्यावी लागणार आहे त्यासाठी आपण मित्रांनो या, या शेळ्यांना प्रत्येक शेळीला शंभर रुपये वर्षासाठी असं जरी आपण ठरवलं तर बावन्न शेळ्यांचे आपले साधारणत पाच हजार दोनशे रुपये होतात आणि जर का दोनशे कार्डांचे प्रत्येक कार्डाला चाळीस रुपये उपचार धरले तर त्यांचे आठ हजार होतात म्हणजे एकूणच काय तर तेरा हजार टोटल औषध उपचारासाठी आपल्याला खर्च करावे लागणार आहे तसेच मित्रांनो ज्या ठिकाणी आपण शेड उभा केलेला आहे त्या ठिकाणी वीज आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यावरही आपल्याला एक पंधरा हजार रुपये खर्च करावे लागणार आहे तर मित्रांनो एकूणच काय तर दैनंदिन खर्चासाठी आपल्याला साधारणतः ला दोन लाख सदुसष्ट हजार खर्च खर्च होणार आहेत ते कसे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला वार वार्षिक रोजंदारीनं ठेवलेला माणूस त्याच्यासाठी पंच्याऐंशी हजार रुपये म्हणजे सालगडी ठेवावं लागेल त्या सालगड्यासाठी पंच्याऐंशी हजार रुपये आणि शेळ्यांसाठी खाद्यासाठी एक लाख चोपन्न हजार रुपये तसेच लाईट बिलासाठी पंधरा हजार आणि शेळ्यांच्या औषधोपचारावर तेरा हजार असे टोटल असे टोटल मित्रांनो दोन लाख सदुसष्ट हजार होतात मित्रांनो हा झाला दैनंदिन साधारणतः एक वर्षाचा खर्च आता हा खर्च झालेला आहे आणि आता आपल्या जी कार्डांच्या विक्रीतून आपल्याला किती रक्कम मिळणार आहे किंवा आपल्याला नफा इथून पुढे मिळायला चालू होणार आहे मित्रांनो आपण जर का आपल्याकडे साधारणतः टोटल दोनशे करडे आहेत कारण पन्नास शेळीपासून प्रतिवर्षे श शे... म्हणजे प्रति वेताला शंभर अशी दोन वेतांचे मिळून दोनशे करडे होणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण एका कार्डाचे वजन वीस किलो ग्रहित धरूया कारण मित्रांनो आपण शेळीपालन करणार आहे आणि त्यामधून आपल्याला उत्पन्न घ्यायचे आहे म्हणल्यानंतर आपण त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे चांगला त्यांना पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे या सर्व गोष्टी करून आपलं निश्चितच प्रत्येक कार्डाचे वजन वीस किलोग्रॅम भरणार आहे तर मित्रांनो वीस किलोग्रॅम गुनुले साधारणतः तीनशे रुपयेने दर जरी पकडला तरी एका कार्डाची किंमत म्हणजेच काय तर मित्रांनो एक करोड सहा हजार गुणुले दोनशे करडे म्हणजे साय दोन्ही बारा म्हणजेच काय तर एका या दोनशे कर्डापासून आपल्याला बारा लाख उत्पन्न मिळणार आहे तसेच मित्रांनो इतर उत्पन्नाचे स्रो स्रोत म्हणाल तर लेंडी खतापासून साधारणतः आपल्याला पस्तीस हजार मिळणार आहेत आणि जो काय आपण त्यांना खाद्य देणार आहे त्याच्या बारदाण्यापासून एक सहा हजार मिळणार आहे म्हणजेच काय तर मित्रांनो बारा लाख अधिक पस्तीस हजार अधिक सहा हजार म्हणजेच काय तर बारा लाख एक्केचाळीस हजार रुपये आपल्याला या कर्डांच्या विक्रीपासून आणि इतर गोष्टीपासून मिळणार आहे मित्रांनो प्रत्यक्षात आपल्याला कर्डापासून मिळणारा नफा आपण पा पाहिलेला आहे परंतु आपल्याला यातून आपल्याला वार्षिक जो खर्च दैनंदिन खर्च झालेला आहे तो वजा करून किती शिल्लक राहतात हे पाहणे गरजेचं आहे ना सध्या आपल्याला विक्रीतून करडू विक्रीतून साधारणतः बारा लाख एक्केचाळीस हजार रुपये आपले मिळालेले आहेत तर मित्रांनो यावर या, या वर्षामध्ये साधारणतः वार्षिक खर्च दोन लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये झालेला आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी एक ल बाब लक्षात घेणे गरजेचे आहे की चाऱ्याचा खर्च आपण यामध्ये इन्क्लूड केलेला नाही कारण चारा आपला स्व स्वतःच्या शेतामधील आहे त्यामुळे चाऱ्याचा खर्च धरलेला नाही म्हणजेच काय तर मित्रांनो बारा लाख एक्केचाळीस हजारमधून दोन लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये वजा केले असता नऊ लाख त्र्याहत्तर हजार आठशे रुपये टोटल नफा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे तर मित्रांनो नऊ लाख त्र्याहत्तर हजार रुपये हा आपल्याला निव नफा झालेला आहे परंतु मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला जे काय भांडवली खर्च झालेला आहे म्हणजेच काय तर आपल्याला शेडवर खर्च झालेला शेळ्यावर खर्च झालेला तो किती आहे हेही पाहणे गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी नऊ लाख त्र्याहत्तर हजार आठशे यामधून आपला भांडवली खर्च वजा केला असता म्हणजे सात लाख एकोणसाठ हजार हा वजा केला असता साधारणतः दोन लाख चौदा हजार आठशे रुपये आपल्याला या वर्षाकाठी निव्वळ नफा मिळालेला आहे म्हणजेच काय तर मित्रांनो हे दोन लाख चौदा हजार रुपये आपल्याला मिळालेले आहेत आणि जो काय आपला भांडवली खर्च झालेला आहे सात लाख एकोणसाठ हजार तोही निघालेला आहे तर मित्रांनो निश्चितच शेळीपालन परवडण्यासारखे आहे मित्रांनो या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे की जे आपण भांडवली खर्च केलेला आहे सात लाख एकोणसाठ हजाराचा तो काय आपण बँकेकडून कर्ज कर घेतले असेल तर लगेच भरायची काय आवश्यकता नाही कारण मित्रांनो आपण त्याचे व्याज भरत गेलो आणि काही हप्त्या हप्त्याने भरत गेलो तर निश्चितच आपल्याला ते फायद्याचे होणार आहे कारण नऊ लाख मिळणारा जो नफा आहे नऊ लाख त्र्याहत्तर हजार आठशे तो आपल्याकडे राहील आणि इथून पुढील काळात आपण जो काय आपल्याला नफा टोटल मिळणार आहे तो निव्वळ नफा राहणार आहे तसेच मित्रांनो भांडवली खर्च जो आहे हो झालेला आहे तो आपण पाच वर्षे फेडला सहा वर्षे फेडला तर चालू शकतो मित्रांनो जो आपण आहारावरील जो खर्च सांगितलेला आहे खाद्यावरील तो कमी जास्त करता येऊ शकतो जर तरे का आपल्याला पेंट द्यायची असेल तर आपण देऊ शकता इतर कोणतंही खाद्य देऊ शकता मित्रांनो शेळीपालन यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय असेल तर आपण स्वतः लक्ष देणे गरजेचे आहे मित्रांनो या ठिकाणी आपण साऱ्याचा खर्च धरलेला नाही हे लक्षात ठेवावे कारण आपल्याकडे शेती आहे म्हणूनच आपण शेळीपालन करणार आहोत तर मित्रांनो निश्चितच आपण या ठिकाणी पन्नास शेळ्या व दोन बोकड्या यांचे गणित सांगितलेले आहे चर्चा केलेली आहे क होणारा खर्च मिळालेला नफा निश्चितच तुम्हाला हे सर्व काही समजले असेल हे आशा करतो मित्रांनो निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपण आपल्या गुरुजी चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद